हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल बी एफ सी अकॅडमी बी एफ सी क्लासेसमध्ये मित्रांनो तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया आपल्या पंढरीनाथ राणे या सरांच्या पुस्तकातील संख्या ह्या चॅप्टरला ओके संख्या या चॅप्टरवरील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिला भाग त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला पाहिजे शेवटपर्यंत आणि ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद चला आ, तर मग सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला बघा पहिला प्रश्न आहे हा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भूमितीचे प्रश्न मिळणार होती पण काही कारणास्तव आपल्या हे भूमितीचे जे आहेत त्याची डाटा एंट्री झालेली नव्हती म्हणजे टायपिंग झालेली नव्हती त्यामुळे ते थांबवलंय जे टायपिंग झालेला डाटा होता मित्रांनो तो आपण स्टार्ट केलाय ओके हा आपल्याला वेळ महत्वाची आहे त्यामुळे जे आहे आपण त्यापासूनच सुरुवात करूया ओके फ्रेंड्स चला तर मग बघा या ठिकाणी okay, फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय अकरा ते साठ पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती आता विषम संख्यांची एकूण बेरीज नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज काय असते मित्रांनो की जी एकापासून सुरू होते त्या संख्येची बेरीज जर असेल तर ती काय असते एकूण नैसर्ग जेवढ्या विषम संख्या आहेत जेवढ्या विषम संख्या आहेत या संख्याचा वर्ग म्हणजे त्यांची बेरीज असते बरोबर आता इथे विषम संख्या करता येतील का अकरा ते साठ पर्यंतच्या पहिले विषम संख्या शोधाव्या लागतील मग आपण काय करूया मित्रांनो एक ते एक पासून साठ पर्यंत ज्या विषम संख्या असतात बघा काय असते एक विषम असते एक सम असते एक विषम एक सम एक विषम आणि एक सम असते बरोबर म्हणजे एक ही विषम आहे तर दोन सम आहे लगेच एक विषम येते लगेच एक सम येते बरोबर या प्रकारे येते म्हणजे एक पासून साठ पर्यंत साठ अंक आहेत त्याच्यातनं अर्धे काय आहेत सम आहेत आणि अर्धे विषम आहेत बरोबर म्हणजेच काय असणार तर विषम संख्या किती मिळतील आपल्याला साठ भागीला दोन तर तीस असतील विषम संख्या किती असतील तीस नंबर असतील विषम संख्या आता या तीस नंबरांची बेरीज करायची ओके बघा तीस नंबरची बेरीज काय असणार विषम संख्येची बेरीज करण्यासाठी काय असतं त्या संख्येचा वर्ग असतो कोणत्या जेवढ्या संख्या आहेत त्यांचा म्हणजे तीसचा चा वर्ग तीसचा चा वर्ग किती असणार तो नऊशे बरोबर आता आपल्याला एक पासून साठ पर्यंत विचारले होते का नाही पण आपण एक पासून साठ पर्यंत काढले मग आधी जे आहेत बघा अकरा पर्यंत एक ते दहा त्याचे पण काढून घ्या एक ते दहा मध्ये एक ते दहा मध्ये विषम संख्या किती असतील दहा भागीला दोन त्या असतील मित्रांनो पाच बरोबर मग यांची बेरीज किती असणार तर पाच वर्ग तो मिळणार पंचवीस बरोबर आता या तीस संख्यांची एकूण बेरीज नऊशे त्याच्यातनं पंचवीस मायनस करून घेऊ म्हणजेच काय मिळणार नऊशे व जा पंचवीस किती मिळून जातील आठशे पंच्याहत्तर क्लिअर आहे आठशे पंच्याहत्तर असणार ऑप्शन नंबर एक बरोबर असेल ओके फ्रेंड्स क्लिअर आहे बघा काय करायचे असते विषम संख्यांची बेरीज म्हणजे त्या जेवढ्या संख्या आहेत त्या संख्येचा वर्ग ओके त्याप्रमाणे मी एक पासून साठ पर्यंतचे काढून घेतले आणि एक ते दहा पर्यंतचे परत काढले आणि ते वजा करून घेतले ओके क्लिअर चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचे उदाहरण एकवीस ते सत्तर पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती आता सर्व समसंख्यांची एकूण बेरीज समसंख्यांमध्ये काय असतं मित्रांनो पहिली संख्या म्हणजे समसंख्या जेवढे आहेत तेवढे त्यानंतरची पुढची एक अंक घ्यायचा त्या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय असते समसंख्यांची बेरीज काय असतो बघा त्याचा फॉर्म्युला अशा प्रकारे काहीतरी दिला आहे तुम्हाला यान अधिक एक बरोबर हा असतो तुमचा समसंख्यांची बेरीज करण्यासाठी आता बघा यालाही त्याच प्रकारे करू आपण जसं मागच्या उदाहरणात केलं एक पासून सत्तर पर्यंत एकूण समसंख्या किती बघा एक ते सत्तर पर्यंतच्या समसंख्या किती असणार एक ते सत्तर पर्यंत ज्या समसंख्या असतील मित्रांनो अर्ध्या असतील किती त्या पस्तीस असणार बरोबर हाफ करून घेतले पस्तीस असतील मग पस्तीस इथे याप्रमाणे फॉर्म्युल्याप्रमाणे पस्तीस गुन्ह्याला छत्तीस करायचे किती मिळणार पस्तीस गुणीला छत्तीस हा गुणाकार करून घ्या बघा काय मिळत आहे तर हा गुणाकार इकडे घेऊया छत्तीस गुन्हेला पस्तीस पाच अशी शून्य हातला तीन तीन पाच पंधरा तीन अठरा परत तीन अठराशे आठ आजच्याला एक तीन त्रिक नवन एक दहा म्हणजे शून्य सोळा दोन एक तर यांची बेरीज किती मिळून जाईल मित्रांनो ही जी बेरीज मिळणार पहिल्या एक ते सत्तर पर्यंतची ती असणार बाराशे साठ ओके आता आपल्याला एक ते सत्तर नव्हते विचारले एकवीस ते सत्तर विचारले होते मग काय करू एक पासून वीस पर्यंत काढून घेऊ आणि त्यातनं मायनस करूया मग मा एक ते एक ते वीस पर्यंत संख्या किती असतील वीसाच्या निम्मे दहा असतील बरोबर मग याला काय करणार दहा गुणीला अकरा सूत्रानुसार यन अंशामध्ये यन अधिक एक जेवढ्या संख्या देत एक मिळून त्यांचा गुणाकार तो काय मिळणार अकरा दहा दहा सेल ओके आता हे मायनस करून घ्या बाराशे साठ मधनं बाराशे साठ वजा किती मित्रांनो वजा एकशे दहा बरोबर किती होणार बघा शून्य गेला शून्य शून्य सहा एक गेला पाच परत दोनातनं एक गेला एक आणि हा एक जसाचा तसा तर तुमचे आन्सर काय मिळून जाईल अकराशे पन्नास आहे ऑप्शन ऑप्शन नंबर चार बरोबर असणार ओके फ्रेंड्स क्लिअर आहे कळालाय मित्रांनो जाऊया पुढच्या उदाहरणाकडे तर बघा पुढचे उदाहरण आहे पंधरा ते शंभर पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती आता पंधरा ते शंभर पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज विचारलेली आहे बेरीज यांच्यातील फरक विचारला आहे बरोबर मागच्या उदाहरणाप्रमाणे ही करू शकतात तुम्ही ओके की पहिले समसंख्या काढून घ्यायची यांची बेरीज नंतर विषम संख्या यांची बेरीज काढून घ्या आणि मग आन्सर द्या ओके तसंही करता येईल नाहीतर एक लक्षात ठेवा बघा काय करणार या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून एक, एक समजून घ्या बघा आपल्या समसंख्या बघा काय असणार पहिले विषम संख्या पंधरा सतरा एकोणावीस बरोबर ह्या विषम संख्या यांच्या मध्ये असणाऱ्या कोणती पहिली समसंख्या सोळा नंतरची काय असणार तुमची अठरा नंतर असणार वीस बरोबर या प्रकारे असतील एक समजण्यासाठी बघा पंधरा सतरा एकोणावीस ही सिरियल स्टार्ट होणार ह्या मिळतील तुमच्या विषम संख्या आणि सोळा अठरा वीस बावीस चोवीस ह्या मिळतील समसंख्या बरोबर मग आता एक लक्षात घ्या इथे इथे बघा यांची जर बेरीज करणार आपण काहीतरी मिळणार आणि यांची बेरीज काहीतरी मिळणार प्रत्येक वेळा बघा इथे बदल काय होतोय तो समजून घ्या इथे पंधरा आहे तर इथे सोळा आहे म्हणजे इथे एक प्लस आहे बरोबर इकडे सतरा आहे तर इकडे अठरा आहे इथे पण प्लस वन झालाय इकडे बघा एकोणावीस आहे इथे वीस आहे इथे पण प्लस होणार एक, एक. बरोबर असे पुढे पण मिळत चालतील प्रत्येक वेळा एक एक प्लस होत चालेल ओके काय होणार असं प्रत्येक वेळा मिळणार बरोबर मग आपण बघूया की कि असं किती वेळा मिळते बरोबर ते किती वेळा मिळणार हे समजण्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे सम समसंख्या किती आणि विषम संख्या किती आहे मग आता इथे पंधरा ते शंभर पर्यंतच्या सर्व समसंख्या किंवा विषम संख्या जर काढायच्या असतील तर काय करायचं मित्रांनो बघा काय करायचं हा पंधरा संख्या किंवा विषम असतील तर तेव्हा एक काम करायचं तर पहिला पंधरा बाजूला काढून घ्यायचा त्यानंतर येणारी संख्या किती आहे पंधरा येणारी संख्या सोळा आहे मग शंभर मधनं सोळा मायनस करून घ्यायची काय करायचे पंधरा नंतर येणारी संख्या सोळा तर शंभर मधनं म्हणजे शेवटच्या नंबर मधून सोळा मायनस केले मिळणार चौऱ्याऐंशी याच्या निम्मे करून द्यायचे किती मिळणार चार आणि दोन तर ते बेचाळीस नंबर असतील किती असतील तिथे बेचाळीस नंबर असतील कळे असं करा किंवा हा पंधरा ठेवायचा आहे तर याच्यातनं एक कमी करून घ्यायचा म्हणजेच काय करायचं नव्याण्णव मधनं पंधरा वजा करू शकतात हेही करू शकतात इथे पण तुम्हाला चौऱ्याऐंशी मिळणार याच्या निम्मे केला तर बेचाळीस मिळेल ओके कळतंय मित्रांनो फक्त काय करायचं तुम्हाला इथे विषम आहे इकडे पण विषम मधनं विषम मायनस करायचे किंवा सम मधनं सम मायनस करायचे तुम्हाला किती असणारा सम किंवा विषम संख्या मिळून जातील बरोबर मग आता या ठिकाणी काय आहे हे बेचाळीस संख्या आहेत आणि हा जो एक आपण बाजूला ठेवलाय तो पण मिळवून द्यायचा याच्यामध्ये बरोबर कारण की तो काय आहे एक एक कमी असणार ना हा एक्स्ट्रा आहे सम पासून सम संख्या बेचाळीस आहे हा एक तुमचा किती असणार तो बेचाळीस अधिक एक मिळून किती होणार मित्रांनो त्रेचाळीस तर असे किती नंबर आहेत त्या ठिकाणी त्रेचाळीस नंबर आहेत प्रत्येक वेळा एक एक जास्त येते बरोबर म्हणजे फरक कितीचा असणार त्यांच्यामध्ये त्रेचाळीसचा फरक असेल क्लिअर आहे बघा त्यामधील फरक जो मिळून जाईल त्रेचाळीसचा मिळणार क्लिअर आहे फ्रेंड्स ओके प्रत्येक वेळा एक एक जास्त येतं तुम्हाला फक्त शोधायचे की नंबर किती आहेत जेवढे नंबर असतील तेवढ्यांचा त्यांच्यामध्ये फरक असेल हे शॉर्टकटमध्ये आणि जर डिटेलमध्ये जायचं असेल तर मागचे हे जे उदाहरणं सोडवले आपण या उदाहरणामध्ये काय पाहिलं आपण समसंख्यांची बेरीज तर समसंख्यांची बेरीज अशा प्रकारे करायची नंतर विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज अशा करून घ्या आणि जे तुमचे दोघांचे आन्सर येतील दोघांचे आन्सर मायनस करून घ्यायचे फरक तुम्हाला मिळून जाईल ओके फ्रेंड्स क्लिअर आहे जाऊया पुढच्या उदाहरणाकडे बघा तर पुढचे उदाहरण आहे एक ते वीस पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज किती आता संयुक्त संख्या संयुक्त संख्या समजून घ्या मित्रांनो संयुक्त संख्या कशी असते आपल्याला मूळ संख्या, संख्या माहितीये की मूळ संख्या काय असते की जिला फक्त एकाने आणि त्या स्वतः संख्येनेच भाग जातो संयुक्त संख्या काय असतात याच्या व्यतिरिक्त असणारे नंबर एक आणि एकापेक्षा जास्त अवयव ज्या संख्येचे पडत नसतात म्हणजे पडतात त्या संख्या बरोबर म्हणजे मूळ संख्या वगळून द्या मूळ संख्या व्यतिरिक्त जे नंबर असतील ते तुमचे संयुक्त संख्या असतील बघा मग आपण पहिले नंबर घेऊन घेऊ तुम्हाला कळण्यासाठी की एक पासून ट्वेंटीपर्यंत बरोबर वन पासून ट्वेंटी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एन अँड ट्वेंटी बघा हे एक पासून ट्वेंटीपर्यंत नंबर घेतले मी आता यात बघा ज्या मूळ संख्या आहेत बघा मूळ संख्या किंवा ज्यांचे अवयव हो, एकापेक्षा जास्त अवयव हो, पडत नाही अवयव हो म्हणजेच त्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्याच्या नसतील बघा एका एक हे एकच अवयव हो असतो याचा बरोबर दोनाचे पण एकच अवयव हो पडतात बरोबर बेक बे एकाच्याच याच्यामध्ये येणार बरोबर तीन पण मूळ संख्या आहे चाराचे बाग पडतात पडतात एकाच्या याच्यात येतो दोनाच्या पण याच्यात येतो बरोबर बेदोने चार होतो बरोबर hmm. तर मग ही संयुक्त नंतर हा पाच बघा ही पण मूळ संख्या आहे सात मूळ संख्या आहे तुमची परत इकडे अकरा मूळ संख्या असणार तेरा ही मूळ संख्या आहे नंतर सतरा मूळ संख्या आहे एकोणावीस ही मूळ संख्या आहे आता जे सर्कल केलेत मित्रांनो ह्या मूळ संख्या आहे आणि यांच्या व्यतिरिक्त जे नंबर आहेत ते आहेत तुमचे संयुक्त नंबर काय आहेत संयुक्त नंबर आहे मग आता यांची बेरीज करून घ्या बघा काय होणार यांची बेरीज करूया आपण कोणाची तर संयुक्त संख्या बघा हा एक चार आणि सहा होणार तुमचे दहा दहा आणि आठ होणार अठरा दहा आठ किती होणार मित्रांनो अठरा होतात अठरा अठरा आणि नऊ अठरा नऊ सत्तावीस सत्तावीस आणि दहा सदोतीस सदोतीस आणि बारा अठोतीस एकोणचाळीस म्हणजे एकोणपन्नास ओके या पहिल्या लाईन मध्ये मिळत आहेत एकोणपन्नास परत इकडे बघा यांना चार आणि चार आणि पाच नऊ नौ, नऊ सहा पंधरा पंधरा आणि आठ तेवीस तेवीसशे तीन चला दोन दोन दोन, दोन चार पाच सहा सात आठ ओके हे त्र्याऐंशी हे एकोणपन्नास करा दोघांशी बेरीज किती मिळणार नऊ तीन बाराशी दोन आजच्याला एक आठ आठ बारा एक तेरा ओके बेरीज करायची बेरीज एकशे बत्तीस ऑप्शन क्रमांक दोन बरोबर असणार क्लिअर आहे मित्रांनो ओके ज्या मूळ संख्या आहेत त्या सोडून द्यायच्या राहिलेल्या संख्या ह्या तुमच्या संयुक्त संख्या असणार त्यांची बेरीज असते एकशे बत्तीस क्लिअर आहे जाऊया पुढच्या वर्ष उदाहरणाकडे सॉरी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चला तर बघूया अकरा पन्नास ते पन्नास पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता नैसर्गिक संख्यांची बेरीज मित्रांनो ते काय असतं बघा त्याचा तुम्हाला फॉर्म्युला दिलाय त्यांनी यन कंसामध्ये यन अधिक एक आणि छेद दोन या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा बस एवढं नाही लक्षात ठेवायचं मित्रांनो जेवढ्या संख्या आहे त्याच्या पुढची संख्याने गुन्हाचे भागीला दोन करायचे बरोबर तर बघा मग आता इथे अकरा ते पन्नास पर्यंत मग आपण एक ते पन्नास पर्यंत करून घेऊ आणि एक ते दहा मायनस करून घ्यायचे ओके एक ते पन्नास म्हणजे किती नंबर आहेत पन्नास पर्यंत पन्नास नंबर म्हणजे पन्नास गुन्हेला त्याच्या पुढची संख्या एक्कावन्न भागीला दोन बेक बे इथे पंचवीस जुने पन्नास पंचवीस गुन्हेला एक पंचवीस एक पंचवीसशी पाच हच्च्या दोन पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि दोन एकशे सत्तावीस म्हणजे एक ते पन्नास पर्यंत सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असते बाराशे पंच्याहत्तर आता याच्यात एक ते दहा पर्यंतची बेरीज काढून घेऊ एक ते दहा पर्यंतची काय असणार दहा गुणीला अकरा भागीला दोन बरोबर दहा नंबर होते म्हणजे दहा गुणीला अकरा भागीला दोन बेक बे बे पंचे दहा अकरा पाच पंचावन्न मग आता करणार काय तर इकडे बाराशे पंचाहत्तर मधन पंचावन्न मायनस करा बाराशे पंचा पंच्याहत्तर वजा पंचावन्न किती शून्य दोन दोन एक बाराशे वीस ऑप्शन आहे ऑप्शन नंबर एक बरोबर असणार क्लिअर आहे तर याचे उत्तर असणार मित्रांनो बाराशे वीस या प्रकारे याला सोडवायचं पाहू पुढचे उदाहरण तर बघा मित्रांनो पुढचे उदाहरण आहे एक्स ही एक विषम संख्या आहे तर एक्सच्या पुढील क्रमाने येणारी पंधरावी संख्या कोणती बघा या ठिकाणी काय सांगितलंय मानायचं हे काय की एक्स ही एक विषम संख्या आहे बरोबर हा एक्स आहे हो ही कसली संख्या आहे एक विषम संख्या आहे बरोबर एवढं मानून घ्यायचं की ही एक विषम संख्या आहे तर एक्सच्या पुढील क्रमाने येणारी पंधरावी संख्या समसंख्या विचारली बघा विषम आणि सम या दोघांमधील जो फरक असतो तो एकाचा असतो पहिले एक विषम दोन सम तीन विषम चार सम पाच विषम सहा सम असे आहेत बरोबर मग यात आपण जर एक मिळवला तर सम मिळणार बरोबर इथून पहिले पुढे काय करायचं समसंख्येसाठी काय करायचंय तर मित्रांनो पहिली समसंख्या काय असणार एक्स मध्ये प्लस करायचंय एक एक्स प्लस वन होणार बरोबर ही पहिली समसंख्या मिळेल बरोबर दुसरी काय असणार मग आता दोनाचा फरक असणार परत याच्यात विषम येणार तर एक प्लस होईल आणि मग सम येताना दोन प्लस होईल म्हणजेच सम पासून दुसरी वी सम येण्यासाठी दोनाचा गॅप असतो बरोबर मग आता आपल्याला किती पाहिजे पंधरावी विषम संख्या पाहिजे ही पहिली विषम संख्या झाली अजून चौदा पाहिजे आहेत बरोबर चौदा पाहिजेत प्रत्येकामध्ये सम आणि सम मधील फरक दोनाचा असतो सम आणि विषम मध्ये एकाचा असतो दुप्पट करायचे मायाचे चौदा गुन्हेला दोन करायचे चौदा दुने अठ्ठावीस बरोबर आता अठ्ठावीस नंबर आपल्याला पुढे जायचंय म्हणजे या नंबर मध्ये अठ्ठावीस मिळवून घ्या एक्स अधिक एक याच्यामध्ये काय करायचंय प्लस करायचे अठ्ठावीस काय होणार यांची दोघांची प्लस करा एक्स एक आणि अठ्ठावीस मिळणार किती एकोणतीस एक्स अधिक एकोणतीस ह्या एक्स मध्ये जर एकोणतीस मिळविले तर तुम्हाला पंधरावी समसंख्या मिळते बरोबर म्हणजे आन्सर असणार एक्स अधिक एकोणतीस क्लिअर आहे चला तर मग मिळालं मित्रांनो पहिले आन्सर एक्स अधिक एकोणतीस जाऊया पुढच्या उदाहरणाकडे बघा पुढचे उदाहरण यम ही एक समसंख्या आहे इथे पण काय सांगितलं यम ही एक समसंख्या आहे तर यम नंतर येणार एनार, क्रमाने येणारी सत्तावीसवी समसंख्या कोणती समसंख्याच दिलेली आहे बरोबर संख्या कोणती आहे सम ती बर काय दिले यम यम ही एक समसंख्या आहे तर यम नंतर क्रमाने येणारी सत्तावीसवी समसंख्या कोणती याच्यानंतर समच विचारली आहे ती पण सत्तावीसवी सम आणि सम मधील अंतर किती तर दोनाचा म्हणजेच काय करणार सत्तावीस गुन्हिला करायचे मित्रांनो दोन सत्तावीस दुने होणार तुमचा चोपन्न म्हणजे यम मध्ये मिळवायचे चोपन्न यम अधिक चौपन्न हे मिळून जाईल तुमचे आन्सर चोपन्न ऑप्शन नंबर चार बरोबर असणार क्लिअर आहे या प्रकारे हे इक्वेशन क्लिअर करायचं होतं जाऊया नेक्स्ट इक्वेशन कडे पुढच्या उदाहरणाकडे पुढचे उदाहरण बघा पी ही एक समसंख्या आहे पी ही एक सम आहे तर पी नंतर येणारी अडोतीसवी विषम संख्या कोणती पहिली तर दिली सम काय दिले मित्रांनो आता समसंख्या दिली कोणती पी आता पी नंतर येणारी पहिली विषम संख्या काढायची काय करायची पहिली विषम संख्या पी नंतर येणारी विषम संख्या कोणती असणार मित्रांनो पी मध्ये तुम्ही एक मिळवायचंय काय करायचंय पी अधिक एक ही पहिली विषम संख्या मिळून जाईल बरोबर कितवी काढायचे अडोतीसवी त्यातनं एक काढलेली आहे राहिले किती सदोतीस अजून किती पाहिजे सदोतीस विषम विषम मधील अंतर दोनाचा बरोबर मग आता यात गुणिला करायचं दोन गुणाकार करून घ्या सात दुने चौदाशी चार हचशाला एक तीन दुने सहा एक सात कितीचा अंतर असणार चौऱ्याहत्तरचा बरोबर मग हे चौद्या चौऱ्यात्तर काय करायचे यात लस करायचे बरोबर काय करायचंय पी अधिक एक अधिक चौऱ्याहत्तर म्हणजेच काय मिळून जाईल तर पी अधिक पंचाहत्तर क्लिअर काय मिळणार मित्रांनो पी अधिक पंच्याहत्तर ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार कळत आहे मित्रांनो सोपं आहे फक्त काय करायचंय तुम्हाला विषम पासून विषम पर्यंत जायचं सम पासून सम पर्यंत सम दिलेली असेल तर त्याच्या पुढची पहिले विषम काढून घ्यायचे मग विषम पर्यंत जायचंय जर त्यांनी विषम दिलेली आहे सम काळा सांगितले तर स विषम पासून पर्यंत आणि तिथून मग पुढच्या सम ओके क्लिअर आहे बघूया मित्रांनो पुढचे उदाहरण पुढचे उदाहरण तेवीस नंतर येणारी क्रमश तेवीसवी समसंख्या कोणती ओके काय सांगितले आता तेवीस नंतर क्रमश येणारी येणारी क्रमश तेवीसवी समसंख्या आता बघा तेवीस हा सम आहे की विषम आहे ही संख्या कशी आहे तर ही आहे विषम संख्या बरोबर काय आहे संख्या आहे मग आपल्याला पहिले पाहिजे समसंख्या मग काय असणार चोवीस असणार ही पहिली समसंख्या बरोबर पहिली समसंख्या कोणती मिळून जाईल चोवीस आपल्याला परत तेवीस संख्या म्हटली त्यातनं एक आपण काढली अजून अजून किती पाहिजेत बावीस पाहिजेत बरोबर मग ह्या बावीसल्या गुन्ह्याचं दोनाने किती होणार बावीस गुणीला दोन बावीस गुणी अरे हा झेड दिसतोय ना बावीस गुन्हेला दोन मिळणार तुमचा चौवेचाळीस बरोबर मग अजून चौ चौवेचाळीस याच्यात प्लस करायचंय आहे बरोबर काय होणार मग चोवीस अधिक चौवेचाळीस हा आठ आणि हा सहा तर तेवीस नंतर क्रमश सम समसंख्या कोणती असणार तर ती असेल अडुसष्ट ओके ऑप्शन नंबर एक बरोबर असणार क्लिअर आहे कळालं असेल मित्रांनो चला तर मग जाऊया पुढच्या उदाहरणाकडे बघा पुढचे उदाहरण आहे यन ही एक विषम संख्या आहे काय आहे यन ही एक विषम संख्या आहे तर यन पूर्वी येणारी सतरावी समसंख्या कोणती पूर्वी म्हणजे याच्या त्याच्या आधी येणारी म्हणजे दहाच्या आधी नऊ आठ सात सहा पाच ओके त्याप्रमाणे तर यन ही काय आहे आता यन ही विषम संख्या आहे ही तुमची झाली आहे विषम संख्या बरोबर आता यात काय सांगितले तर यन पूर्वी येणारी सतरावी समसंख्या आता याच्या आधी येणारी पण समच असणार आणि ती तिच्यापासून पहा पहिली सम आणि ही विषम याच्यामधील अंतर एकाचा म्हणजे याच्यातनं एक, एक मायनस केला तर याच्या आधीची समसंख्या मिळून जाईल बरोबर म्हणजेच काय मिळणार यन वजा एक केला तर समसंख्या मिळणार याच्या आधीची ओके इथली समसंख्या मिळून जाईल ही जर दहा असेल तर ही नऊ मिळणार दात नाही गेला ही विषम आहे सॉरी ही अकरा असेल तर ही दहा ही पंधरा असेल तर ही चौदा एक ही एकवीस असेल तर ही वीस मिळून जाईल एक कमी करून ओके पूर्वीची म्हटली म्हणून आता ही एक मिळाली सतरा पाहिजे होते अजून किती पाहिजे मित्रांनो सोळा मग इथे पण फरक दोनाचाच सोळा गुणीला दोन करायचे सोळ दुने होणार बत्तीस ओके मग बत्तीस आता काय करायचं याच्यात ब्लस नाही करायचे मित्रांनो काय करायचे ते यातनं परत मायनस करून घ्यायचे बत्तीस ओके काय करायचे मायनस करायचे कशामधन तर आपला हा पहिला समसंख्या कोणती होती आपली यन वजा एक याच्यातनं परत वजा करायचे तुमचे बत्तीस मग काय मिळणार यन वजा वजा होणार अधिक मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजेच काय मिळणार तेहतीस यन वजा तेहतीस मिळून जाईल ओके मोठ्या संख्येचे साईन उत्तराला द्यायचे यन वजा तेहतीस म्हणजे ऑप्शन नंबर चार बरोबर असणार क्लिअर आहे कळालाय मित्रांनो सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न यम ही एक समसंख्या आहे तर यम पूर्वी येणारी एकवीसवी समसंख्या कोणती यम ही एक समसंख्या आहे बरोबर समसंख्या आहे कोणती यम समसंख्या आहे तर यम पूर्वी येणारी एकवीसवीस समसंख्या ही पण सम आहे आणि एकवीसवीस समसंख्या विचारलेली आहे म्हणजेच काय एकवीस गुणीला दोन करायचे एकवीस दुने होणार बेचाळीस यम मधनं बेचाळीस मायनस करायचं यम वजा बेचाळीस ओके सम पासून सम पर्यंत घेऊन जाण्यासाठी काय करायचंय वजा करायचंय पूर्वीची विचारली म्हणून म्हणजेच ऑप्शन नंबर दोन बरोबर असणार क्लिअर आहे ओके क्लिअर त्याच संख्येपासून तीस संख्या जर घ्यायची असेल तर डायरेक्ट तुमचं दोनाने गुणून आन्सर मिळून जाईल ओके क्लिअर आहे चला तर जाऊया मित्रांनो पुढच्या उदाहरण करायचं बघा पुढचे उदाहरण एक्स वजा सात ही एक समसंख्या आहे तर एक्स वजा सात नंतर येणारी क्रमश सतरावी समसंख्या कोणती नंतर येणारी आहे बघा ही काय सांगितले त्यांनी ही एक समसंख्या आहे एक्स वजा सात ही कोणती संख्या आहे मित्रांनो ही समसंख्या आहे आपल्याला विचारली काय आहे नंतर येणारी क्रमश सतरावी समसंख्या ओके म्हणजेच काय करायचे सतरावी सम समज दिले म्हणून सतरा गुणीला दोन सतरा दुने चौतीस ओके आता हे चौतीस काय करायचे याच्यात मिळून द्यायचे ते कसे मिळविणार बघा तर एक्स वजा सात आणि त्यात अधिक करायचे चौतीस बरोबर नंतर विचारले म्हणून अधिक आता हा अधिक हा वजा अधिक वजा होणार वजा चौतीस मधनं सात जाणार तर किती मिळणार चौतीस मधनं सात गेले ते चार हे तीन म्हणजे सत्तावीस एक्स मोठ्या संख्येचे साईन प्लस म्हणजे प्लस सत्तावीस ओके ती संख्या काय असणार एक्स प्लस ट्वेंटी सेवन ऑप्शन नंबर दोन ओके जे आन्सर आहे तर मित्रांनो त्याला ह्या दोघांपैकी मोठ्या संख्येचे चिन्ह चौतीस मोठी आहे म्हणून ते चौतीसचे चे चिन्ह लिहिले ओके क्लिअर आहे कळालं असेल सर्वांना लाईक करून द्या मित्रांनो ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून द्यायचे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे प्रत्येक विद्यार्थ्याचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून ओके तुम्ही थोडासा प्रयत्न करायचा की जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा ओके बऱ्याचशे विद्यार्थ्यांना अजून आपले चॅनल माहिती नाही मित्रांनो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय चला तर मग बघूया एम अधिक आठ ही एक विषम संख्या आहे तर यम अधिक आठ पूर्वी येणारी नववी समसंख्या कोणती ओके पूर्वी आधीची म्हटले बरोबर बघा एम अधिक आठ ही एक काय आहे विषम आहे विषम संख्या सांगितली कोणती तर यम अधिक आठ ही झाली विषम संख्या तर यम अधिक आठ पूर्वी येणारी नववी समसंख्या याच्या आधीची समसंख्या काय असणार यम अधिक आठ याच्यातनं वजा करू एक ही काय मिळणार याच्या आधीची समसंख्या मिळून जाईल बरोबर ही मिळाली समसंख्या अजून नववी म्हटलंय म्हणजे अजून आठ पाहिजेत मग आठ गुणीला दोन आठ दुने काय मिळणार सोळा बरोबर आता ह्या काय करायच्या मित्रांनो याच्यातनं परत मायनस करून घ्यायचा आहे म्हणजेच काय यम अधिक आठ वजा एक आणि हा वजा सोळा बरोबर याला सोडवूया पहिले या, या दोघांची करून घ्या यम अधिक आठ वजा वजा अधिक मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, चिन वजा सतरा परत हा अधिक हा वजा अधिक वजा होणार वजा म्हणजे सतरा मधन आठ गेले किती मिळणार सतरातनं जर आठ जाणार तर मिळतात नऊ आणि मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा नऊ क्लिअर आहे तर ती संख्या काय मिळणार यम वजा नऊ आहे ऑप्शन ओके ऑप्शन नंबर चार बरोबर असणार क्लिअर आहे कळतंय मित्रांनो ह्या नंबरमध्ये घाबरून जायची गरज नाही ओके चला बरोबर आहे यम वजा नाही तर घेऊया पुढच्या प्रश्न बघा हे अशा उदाहरणांना घाबरायचं नसतं मित्रांनो सोपे आहेत फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण शिकलोय त्या पद्धतीने चालायचे उदाहरण पाहून घाबरून जायची गरज नाही बघा इथे पण काय सांगितलंय पी अधिक अकरा ही एक समसंख्या आहे तर पी अधिक अकरा पूर्वी येणारी तेरावी समसंख्या कोणती बघा ही काय दिले समसंख्या सांगितली बरोबर समसंख्या कोणती आहे पी अधिक अकरा ही पहिली समसंख्या आहे पूर्वी येणारी तेरावीस समसं विचारली आहे म्हणून काय करणार तेरा गुणीला दोन तेरा सव्वीस आता हे सव्वीस काय करायची पूर्वीची म्हटले म्हणून वजा करायची काय करायचे तर वजा करावं लागणार मग वजा करतानी कोणामधन तर पी अधिक अकरा वजा सव्वीस मग आता हा अधिक अधिक वजा वर वजा मग सव्वीस वजा करून घ्या अकरा सॉरी अकरा वजा करा सव्वीस मधनं काय मिळणार सात पाच एक गेला पाच न एक गेला एक मोठ्या संख्येची साईन पी वजा पंधरा ओके सॉरी गडबड काय झाली मित्रांनो आपली या ठिकाणी तेरावी समसंख्या कोणती विषम संख्या म्हटले ओके तेरावी समसंख्या तर मित्रांनो जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये इथे तुमचा सम विषम दिलाय मित्रांनो काय दिलाय तर विषम म्हटलेली आहे आपले आपण जी काढली आहे ती सम आहे ओके या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झाली होती की ती समसंख्या ती विषम आहे तर आपण विषम प्रमाणे जाऊ या प्रकारे तुम्ही समसंख्या मिळवू शकतात ही तुम्हाला समसंख्या मिळून जाईल बरोबर ही झाली सम आता विषम पण काढून घेऊ ओके बघा विषम संख्या मग याच्या मागे एक जायचं असणार बरोबर पहिल्यापासून समजून घ्या पहिली समसंख्या हे याला पुसून घेऊया ओके okay? तर पहिली समसंख्या हे आपल्याला विषम काढायची आहे काय तर पी अधिक अकरा पूर्वी येणारी तेवीस वी विषम संख्या बरोबर आपण सम काढली विषम काढायची आहे मग विषम संख्येसाठी पहिली विषम संख्या याच्या आधी येणारी तर विषम संख्या काय असणार मग याच्या आधी पहिली येणारी तर याच्यातनं एक मायनस करून घ्यायचा पी अधिक अकरा वजा एक ही मिळून जाईल पहिली विषम एक मिळाली अजून किती पाहिजेत बारा पाहिजेत म्हणजेच बारा गुणीला दोन बार दुने होणार मित्रांनो चोवीस चोवीस त्यातनं वजा करून घ्या बघा का मग काय मिळा पी अधिक अकरा हा वजा एक आणि हा वजा चोवीस वजा वजा अधिक होणार पी अधिक अकरा वजा हा पंचवीस होऊन जाईल आता पंचवीस मधनं अकरा वजा करून घ्या काय मिळणार अधिक अधिक वजा होणार वजा म्हणजेच पंचवीस मधनं जर अकरा जाणार तर मिळतील चौदा पी वजा चौदा ही असणार मित्रांनो तुमची विषम संख्या क्लिअर आहे टायपिंग मिस्टेक मुळे आपण पी वजा पंधरा बघितली होती ओके तर ही आहे ऑप्शन नंबर तीन बरोबर असणार आलंय उत्तर बरोबर चला पी वजा चौदा तर ही विषम संख्या मिळून जाईल क्लिअर आहे मित्रांनो चला तर जाऊ या पुढच्या प्रश्नाकडे तर बघा प्रश्न आहे संख्या आहे ही काय आहे संख्या आहे कोणती संख्या आहे सम की विषम समसंख्या आहे ओके इथे काय दिलंय मित्रांनो समसंख्या आहे ओके टायपिंग मध्ये मिस्टेक झालीये एक्स वजा पाच छेद तीन ही समसंख्या आहे तर एक्स वजा पाच छे तीन च्या मागील अकरा विषम संख्या कोणती काय म्हणणारे अकरावी विषम संख्या च्या पुढील सॉरी फ्रेंड्स या ठिकाणी पुढील या ठिकाणी मागील घे झाले ओके टायपिंग मध्ये मिस्टेक झाली आहे तर आपण इथून वाचून घेऊया एक्स वजा पाच छे तीन ही समसंख्या आहे बरोबर तर एक्स वजा पाच छे तीन च्या पुढील अकरावी विषम संख्या कोणती च्या पुढील या ठिकाणी आहे पुढील ओके टायपिंग मध्ये मिस्टेक होते मित्रांनो चला काय हरकत नाही घाईमध्ये होते अकरावी विषम संख्या कोणती बरोबर आता आपल्याला यानंतरची अकरावी विषम संख्या शोधायची आहे बघा ही पहिली समसंख्या बरोबर काय आहे समसंख्या समसंख्या आहे तुमची एक्स वजा पाच छेद तीन ही समसंख्या आहे तर एक्स वजा पाच छेद तीनच्या पुढील बरोबर नंतर येणारी पुढील अकरावी विषम संख्या कोणती तर पहिली विषम संख्येसाठी काय करावं लागणार एक प्लस करावा लागेल बरोबर विषम संख्या काय मिळणार तर एक्स वजा पाच एक्स अरे यार इथे होते एक्स वजा पाच छे तीन यात काय करायचं मित्रांनो तर प्लस करायचा वन ओके यात एक प्लस केला तर विषम संख्या मिळून पहिली अजून अकरा मधनं एक काढली अजून दहा विषम संख्येसाठी दहा गुणीला दोन दुने वीस तर किती नंबर पुढे जावा लागेल नंबर पुढे जावा लागणार म्हणजे यात वीस परत प्लस करायचा आहे कशामध्ये ही पहिली विषम संख्येमध्ये अजून वीस प्लस करा तिथे काय दिलं होतं आपल्याला एक्स व जा पाच छेद तीन यात पहिले प्लस करायला लावलाय एक ही पहिली विषम संख्या आणि पुढच्या दहा म्हणजे सा त्यासाठी प्लस करायचं परत वीस ओके क्लिअर आहे कळालं मित्रांनो बघा पहिली सम सं, समसंख्या ही होती त्यातून विषम संख्या एक प्लस केला या नंबरमध्ये पहिली विषम संख्या तिथून अकरा काढायच्या होत्या एक पहिले काढले अजून साठी दोन दोनचा फरक म्हणजे वीसचा फरक तो परत वीस वाढवायचे त्याच्यामध्ये ओके आता याला सोडून घेऊया एक्स वजा पाच छेद तीन आणि या दोघांची बेरीज अधिक 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 होणार दहा एक सॉरी वीस आणि एकवीस एक होऊन जाईल बरोबर या प्रकारे होऊन जाईल मग आता याला सोडविण्यासाठी बघा ही संख्या याला गुणणार आणि यात प्लस होणारी ते प्लस आहे म्हणून प्लस तर एक्स वजा पाच एकवीस त्रिक त्रेसष्ट म्हणजे अधिक त्रेसष्ट छेद तीन बरोबर तर पुढे बघा काय करायचं याच मग हा एक्स जसाचा तसाच हा अधिक हा वजा अधिक वजा होणार वजा त्रेसष्ट मधनं पाच जाणार मिळणार किती तर अठ्ठावन्न आणि चिन्ह कोणतंय मोठ्या संख्येच प्लस साईन येणार ओके प्लस छेद तीन ओके तर मग बघा एक्स अधिक अठ्ठावन्न छेद तीन आहे ऑप्शन एक्स अधिक अठ्ठावन्न छेद तीन सॉरी <laughs> एक्स अधिक अठ्ठावन्न छेद तीन हे तुमचे आन्सर बरोबर येईल ओके फ्रेंड्स क्लिअर आहेत तर या प्रकारे ह्याही प्रश्नाला सोडवायचे होते सोपे आहे मित्रांनो फक्त ह्या प्रकारची तुमची प्लस मायनस ही कम्प्लीट असली पाहिजे हे जमले तर तुमचे उत्तर नक्की डन होऊन जाईल प्रॅक्टिस करा नक्कीच जमणार आणि हे टायपिंग मिस्टेक कम्प्लीट करून घ्या मित्रांनो ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे <coughs> बघा पुढचा प्रश्न पी वजा आठ छेद पाच ही एक विषम संख्या आहे तर पी वजा आठ छेद पाच च्या पुढील बारावी समसंख्या कोणती बरोबर प्रश्न बरोबर आहे की चेक करायचा आहे पी वजा आठ छेद पाच ही एक विषम संख्या आहे विषम संख्या आहे तर पी वजा आठ छेद पाच च्या पुढील बारावी च्या पुढील बारावी समसंख्या कोणती ओके क्लिअर आहे बरोबर आहे बघा पहिली विषम संख्या दिली कोणती ही विषम संख्या आहे कोणती दिलेली संख्या पी वजा आठ छेद पाच ही विषम संख्या आपल्याला समसंख्या विचारली आहे बरोबर मग याच्या पुढची येणारी समसंख्या च्या पुढील म्हटलंय म्हणून पुढे जायचंय मग समसंख्या काढायची पहिले समसंख्येसाठी काय एक प्लस करायचा पी वजा आठ छेद पाच अधिक एक एक प्लस केला सम मिळाली ओके आता इथून किती पुढे जायचंय आपल्याला मधनं एक काढलाय अजून अकरा पुढे जायचंय बरोबर किती पुढे घेऊन जायचंय अकरा म्हणून अकरा गुणीला दोन अकरा दुने बावीस ओके इथून किती नंबर पुढे जावा लागेल बावीस नंबर पुढे जावं लागणार म्हणजे हे बावीस यात प्लस करायचे तर पुढची बारावी समसंख्या मिळून जाईल ओके इकडे प्लस करूया आपण पी वजा आठ छेद पाच अधिक हा पहिला एक आणि अधिक हा बावीस ओके इथपर्यंत सर्वांना कळालं असणार आता यांची प्लस करून टाका पी वजा आठ छेद पाच अधिक 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 होणार अधिक, 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 अधिक तेवीस बरोबर तर मग आता हा याला गुणणार यात काय करायचंय प्लस करायचंय म्हणजेच पी वजा आठ काय मिळणार अधिक तीन पाच पंधराशे पंधराशी पाच हातच्या पाच जुने दहा एक अकरा म्हणजे एकशे पंधरा छेद हा पाच जसं तसंच राहणार पुढे काय होणार यांच्यामध्ये बघा हा प्लस आहे हा मायनस आहे प्लस मायनस होणार मायनस म्हणजे हा पी मोठी संख्या एकशे पंधरा त्याचं चिन्ह एकशे पंधरा आता एकशे पंधरा मधनं आठ काढून घ्या म्हणजे वरच्या पंधरातनं आठ काढले तर किती मिळणार ते पाच इकडचे तीन म्हणजे उरणार एकशे सात हा एकशे सात आणि छेद येणार मित्रांनो तुमचा पाच पी अधिक एकशे सात छेद पाच आहे ऑप्शन पी अधिक एकशे सात छेद पाच ओके क्लिअर आहे बरोबर आहे तर मित्रांनो या प्रकारे यालाही सोडवायचं होतं ओके फ्रेंड्स तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सोळा प्रश्न कव्हर केलेले आहेत टोटल बत्तीस क्वेश्चन आहेत संख्यावरील पुढचे सोळा नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच कंप्लीट करूया मित्रांनो ओके फ्रेंड्स तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो त्यांनी सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्यायचं आहे ओके फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके थँक्यू बाय अँड बेस्ट ऑफ लक